सखवा चांदन सावित्री अक्का एक बोलू काय म्या तो नारायण आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत आता काय हवं आहे ते सांग सावित्री अक्का मला एवढं सांगायचं स्वतःच्या ताकदीचा एवढा मी गर्व भरा हवा नारायण अक्का आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा पण उद्या तुम्हाला पटल बघाते तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला मराठा मुलुक देव मानतोय त्याला सावित्री अक्का ज्याला दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे
गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गळीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला। का त्याला बी काय तर कारण असल, शिवाजी स्वतःहून आमच्या वाट्याला गेला नाही। आपण कुरापत काढली त्याची, पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं, हे बरं नमाक का? युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा, इथं जो जेता तोच नेता असतो। शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही, आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय। लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे। दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानास, वेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते। जशी तुमची मर्जी। इथं माझीच मर्जी आहे। बोला शंभो, बोला शंभो। महाराज, ऐसी चिंता ग्रस्त राहू नये, निघेल काही तोडगा यातून। तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती। आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती। पंत, राजांचा हुकूम उतरला, समोर लढणारी बाई आहे, तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं, यो कलंक लागल कपाळावर। होय हंबीरराव, रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला। अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचरम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना, ही बेलवडीची गढी तिच्या समोर काय कौतुकाची। आमचा येसाजी कंक कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दा खातर हत्तीला चितपट केला यानं। या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढे आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे। मग राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये, अद्याप यश बदलू पडत नाही। दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळून टाकायची की काय आपण? पंत, ऐसे खचून जाऊ नये, आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत। ऐसे समजा की सावित्रीबाईंना आम्ही 25 दिवसाची संधी दिली, आता या उपर नाही। कुरापत त्यांनी काढली, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल। म्हणजे महाराज, आपण हल्ला करायचा? आंबेराव, आपण आमचे जाणते सेनापती, युद्धाबाजी भावनांची गल्लत करू नये, हे आपणासही उमगावया हवे। समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची, तिथेच शरपंजरी पडावे लागेल आम्हाला। महाराज, हे करताना आपणास किती यातना होत आहेत जाणतो आम्ही। रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही। जखमांची आभूषण मिरवायची हौस असते मराठ्याला, वाईट एवढंच की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या। अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमच्या सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा, यांनी तरी वेगळं काय केलं पंत? भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला अगदी महाभारत काळापासून। सखुजीराव, जी राजे, जैसे जे असेल तैसे स्वीकारावे। भारी कलंक लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये। उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान हिसकावून घ्या। जी राजे, असंच करतो। जगदंब जगदंब। हे
दिसे पाय रे वाघिणीचं टेंबा नाही मी गवा जात पण जेल ते करायचं बी नाही. अरे जा वाघिणीच्या दादाला हात खाला काळी की केला तोला मुलाचा सवाल असत दुसऱ्याच मोल हुडक तसं तोल सोडू नका उघड्याने आमच्या राजांचा जोडलेला ऐवज परत कर. गेल्या 25 दिवस आमच्याशी लढून तुमची मनगट शिंडली असतील तर साकडाचा आहेर पाठवू का आम्ही त्या मनगटांसाठी. सावित्रीबाई आता बघच तू मावळच्या मनगटातली राख आम्ही कोणा विरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे. असो आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली आहे त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुजरा महाराज या अंबेराव या अरे शाबास मावळ मुलखाचं नाव राखलं. महाराज आता पुढची मोहीम सुकर झाली अवश्य पंत पण चाळ्याआधी आम्हास त्या वीरांगणेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली आहे. महाराज हा आपला आजचा जीव बघून मात्र तिनं पळ काढला नव्हतं. आपलं सकुजराव घेलं तिच्या मागावर आता कैद करून आणतील बघा. कैद कैद काय बोलताय हंबीरराव ही ऐशी मुलुखगिरी कोणी करायला सांगितली. विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला. माफी असावी महाराज पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघा. ठीक आहे येऊ द्या सखुजीरावानं याचा जापसा घेऊ आम्ही. या सखुजीराव भले पराक्रम गाजवून आलात. राजे बयन निसकली होती हातू म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. सखुजीराव जी या पुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री आता आम्हास जैशा औस आहे तैशा आपण आपणाकडून बदमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं आई कशाच्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस. युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत आहेत तो माणूसच राहतो आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूस पण माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते. अशा वेळी ही सावित्रीबाई तुझ्या समोर बटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझा हे ढोंग. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर घोर रानात आमच्यावर हे वासनांद कुत्ते सोडले नसते तू. वासनांद कुत्ते वासनांद कुत्ते म्हणजे सावित्री आता काय झालंय. सखोजीराव राजे ते म्हणजे सखोजीराव तुम्ही या देवीवर बलात्कार केलाय.
सखोजीराव तू हे नीच कर्म खास काय वाटलं तुला महिनोन महिने सुंदरार्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला सखोजीराव हराम खोर महाराज सावित्री बाई तैसे आपली शत्रूच आहे त्यांच्या कुकर्माची सजा कुकर्मा पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो या सत्वासाठीच लढत असतो तिथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी ती रयत तिथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही सकोजी नाही तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही राजे एकदा माफी द्या या माफीसाठी हवं तवार रगत सांगू आम्ही राजे रक्त सांगण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो जीवापेक्षा इब्रत मोठी असते तीच इब्रत तू सोडलीस सकोजी मग तुझा हा जीव काय कामाचा अंबेराव जीराचं आपल्याला साया घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे करा राजाच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिरा खाऊ द्या आणि त्यानंतरही त्याला तैसाच तडफडत ठेवा या बेलवडीच्या अंधार कोठडीत
जब जब शमशीर तानी है माया भवानी। पण 350 वर्षात दिल्ली दरबारात मराठ्यांचा स्वाभिमान फुलला
आता फक्त एवढंच बघायचं आहे की ऊक कोणाला मिळते आणि धप कुणाला ला। फिर भी मुगल सल्तनत को जलील कर गए नजर एक करो उस शिवा को। राजा आता काय जी राजा तुम्ही फक्त हुकुम द्या आता आता फक्त त्या औरंगजेबाला शांत व्हा आता युद्ध लढवावे लागेल। राजा तुम्हाला बरं नाही का वाचायचं असेल तर आजारी पडावंच लागेल। फिरोजी तुम्ही आमचा बेहरा करून बिछाण्यावर झोपून राहायचे आम्ही पेटारात असू पहारेकरांना शंका येणार नाही असे पेटारे बाहेर काढा। रघुनाथ पंत जी राजा तुम्ही शंभूराजांना घेऊन आधीच बाहेर पडा। काळजी कुमाराच्या घरी असलेल्या बहिर्जींच्या हवेली करा एक पेटारा थेट काळजींच्या घरी येईल तेथून आम्ही यमुनच्या तटावर येऊ। सर्जेराव जी राजा तुम्ही तेथे नाव घेऊन तयार राहा आम्ही यमुनच्या तटावर पोहोचतात। सर्जेराव तुम्ही तेथे घोडे घेऊन तयार राहा। कड्यांनो आपण कोणाच्याही कल्पने पलीकडचे साहस करत आहोत करावंच लागेल स्वराज्याच्या रक्षणासाठी ही गरज घ्यावीच लागेल। पंत जर माझं काही बरं वाईट झालं तर शंभूराजांना स्वराज्यात पोहोचवण्याची जबाबदारी तुमची। राजे हवं तर आदेश समजा शिवाजी महत्वाचा नाही स्वराज्य महत्वाचं आहे। आता सगळी मदार आहे तुझ्या भवानीवर। जगदंब जगदंब Yeah.
तुझा निवेदन देवा तुझा चरणी हा तो आमचं हे असुर देवा या तुझा देवा लढू तो मात I don't know.
तरी इथं कसला आलो म्हणून आणाला? अगं हो पण मी काय सांगते ते ऐकून नेसेल की ना माझ्याकडे खरंच काय नाही तुला द्यायला. आय शप्पत मी कधी खोट बोलत नाय. मी जर खोट बोललो ना तर म्हणजे डोळे चले जातील मेल्यावर. मग आय बघ डोळे चले जातील म्हणताय. अरे मेल्यावर तर समजायचेच डोळे जातात पण या दोन डोळ्या जर मराठी जर दान केलं तर किमान दोन आंधळा दुन दाखवायचं पुण्य नाही बाबा पडायचं तुझ्या. हो हो याला भरपूर आहे. पांड्याची इच्छा असावी भाऊ यत्र दान जर केला तर आंधळाला दुनिया देतात. एवढा 70-80 किलोचा बोर्ड दिले परमेश्वरानं हजाराकडे दवाखान्यात जर दान केला तर दोन तीन डॉक्टर नाही वेतारायची समस्या करायला. हो द्यायला भरपूर आहे पण देण्याची इच्छा असावी भाऊ. या शरीरामध्ये वाहणारा रक्त जर दान केला तर अपघातामध्ये मरणाऱ्याचा जीव नाही वाचायचा. होय द्यायला भरपूर आहे पण देण्याची इच्छा असावी भाऊ. म्हणून मी म्हणते जर तू माझं ऐकलं ना तुला होईल बया युद्ध
युद्धात मृत्युमुखी पडायचे. त्यांच्या मुलांसाठी राजाना बालदैवी गृह काढली. हो का, हे पण मला माहित नव्हतं. अरे लय योजना आहेत. हा ए बाई, तुला माहितीये का ज्या स्त्रीला निम्म पगार दिला जायचा तिला काय म्हणत, त्या योजनेला काय म्हणतात माहितीये का तुला? ए त्याला फॅमिली पेन्शन योजना. आणि ज्या मावळ्यांचं लग्न झालं नाही अशांच्या त्यांच्या आई वर वडिलांना आडशेरी धान्य दिलं जायचं. आडशेरी नाही मग आडीचं शेर धान्य तसंच काहीतरी. ए भाई, पण तुला पण यावं ना, खूपच ज्ञान आहे ग बहिणा. होय मला मी म्हणते जर तुला ऐकलं ना तुला गुरगुंडा होय बया. Yeah.
Yeah.
Thank you.